मी ऑक्टोबर 2023 पर्यंत महसुली तूट मागील वर्षीच्या तुलनेत 8% वाढली अध्यक्ष महोदय. ऑक्टोबर 23 पर्यंत पगारासाठी बजेट तरतुदीच्या 122% खर्च आताच झाला. 3 महिने पुन्हा शिल्लक आहे. मग आज सगळ्यामध्ये महाराष्ट्र प्लॅन स्कीम इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट सिस्टीमच्या डेटानुसार महाराष्ट्राची या वर्षीची 2057 योजनांसाठी खर्चाची तरतूद 2,10,018 कोटी आहे. त्यापैकी आता झालेला खर्च हा 50,000 फक्त 50,120 कोटी झाला अध्यक्ष महोदय. दाखवलाय तुम्हीच दाखवलाय. म्हणजेच एकूण तरतुदीच्या केवळ 25% आसपास हा खर्च आहे. आणि अशा स्थितीत उदाहरण देतो मी तुम्हाला, बहुजन कल्याण विभाग म्हणजे आपण जर पाहिलं तर म्हणजे या संदर्भात मध्ये जो बजेट आहे राज्याचा 5,47,000 आणि योजनावरील खर्च किती 2,10,000 2057 योजनावरील खर्च, त्यामध्ये आतापर्यंत झालेला खर्च फक्त 50,120 कोटी. म्हणजेच डिसेंबर म्हणजे आर्थिक वर्षाच्या 9व्या महिन्यापर्यंत आपण आहोत तरी तरतुदीच्या प्रमाणात केवळ आणि केवळ 25% खर्च झाला असताना सरकारने नव्यानं 55,000 कोटीच्या मागण्या पुरवणीमध्ये टाकण्याची गरज काय होती हा खरा प्रश्न उपस्थित होतो अध्यक्ष महोदय. मी उदाहरणादाखल एक सांगेल. बहुजन कल्याण विभाग तरतूद आहे 4,349 कोटीची. पावसाळी अधिवेशनामध्ये पुरवण्यापोटी मागण्या होत्या 526 कोटी आणि या अधिवेशनातील मागण्या आहेत 3,377 कोटी. म्हणजेच या विभागाने बजेटच्या खर्चाच्या जवळपास 100% जेवढा बजेट आहे तेवढेच पुरवणी मागण्या केल्या अध्यक्ष महोदय. मला मात्र माहितीनुसार मिळालेला हा जो एकूण प्रस्ताव आहे 54 मंजूर योजनांपैकी 13 योजनांचा प्रत्यक्ष खर्च 0 आहे. तरी पण आपण पुरवणीमध्ये मागण्या केली पैसे मागितले, हे काय चाललं अध्यक्ष महोदय? 3,377 कोटीची मागणी आपण केली, बीडीएस रिलीज झाला आहे पण खर्च अजूनही झाला नाही अध्यक्ष महोदय. एकीकडे प्रत्यक्ष खर्च 0 असताना नवीन पुरवण्या मागण्या मान्य करणे हे योग्य आहे का याचा विचारही होण्याची अत्यक्ष आवश्यकता अध्यक्ष महोदय. म्हणून मी या संदर्भात पाणीपुरवठा योजना असेल ती स्थिती आहे, अधिक मूळ बजेटच्या पुरवणी मागण्या मधील तरतूद जास्त आहे. बघा मूळ बजेट पेक्षा याचा नक्कीच या सर्व आणि योजनाही अनेक योजनांवरचा खर्च 0 आहे आणि तरी 25% अधिक खर्चही झाला नाही तरी मोठ्या प्रमाणामध्ये अध्यक्ष महोदय हे सगळं सुरू आहे. हे सरकार पुरवणी मागण्याचा उपयोग मला वाटतं की एक लॉलीपॉप सारखा करताय की काय अशी परिस्थिती आहे. आमदार नाराज दिसला लगेच पुरवणी, म्हणजे मागणीचा लॉलीपॉप द्यायचा आणि सरकारचं धोरण सांगायचं धोरण दिसतंय अध्यक्ष महोदय. आमदार नाराज झालं की दे हे सगळं काय चाललं आहे. अशा प्रकारे पैशातून सरकार टिकवण्याचा एक कार्यक्रम सुरू आहे अध्यक्ष महोदय. भाजपच्या एका हातात क्लीन चिट आणि दुसऱ्या हातात आता वॉशिंग मशीन पावडर आहे. टाका शुद्ध करून काढा, बाहेर टाकला की तो अत्यंत शुद्ध होऊन बाहेर पडतो अध्यक्ष महोदय. मला थोडासा तुमच्या मला या सभागृहामध्ये गेली 10 दिवस आपण वर्किंग डेज मध्ये काम करतो हा 10वा दिवस आहे अध्यक्ष महोदय. मला जरा सभागृहाच्या गरिमेबद्दल आपली माफी मागून मी काही इथे बोलणार आहे अध्यक्ष महोदय. तुम्ही सर्वोच्च स्थानी आहात अध्यक्ष महोदय. मी सभागृहातील काही बाबी आणि तुमच्या निदर्शनास आणून देण्याची आवश्यकता आहे. गेली 10 दिवस आपण सभागृहाची परिस्थिती आपण पाहिली, ज्या पद्धतीनं जे काही चाललं होतं याबद्दल मला अपेक्षा आहे की आपल्याकडून थोडासा शिस्तीचा बळगा निश्चितपणे उगारला जाईल. आपला नितांत आदर आहे म्हणून मी हे राखलं गेलं पाहिजेत म्हणून मी हे बोलतोय अध्यक्ष महोदय. सभागृहाच्या गरिमेबद्दल आणि अध्यक्षांच्या आदराबद्दल माझ्या भावना आपण समजून घेतल्या पाहिजेत. विधिमंडळाचे काम 2 स्तरावर चालते अध्यक्ष महोदय. कायदेमंडळ या नात्याने नवीन कायदे करणे आणि अस्तित्वातील असलेल्या कायद्यामध्ये दुरुस्ती करणे, 2वर आपला फोकस असतो अध्यक्ष महोदय. परंतु दुर्दैवानं यासाठी विधिमंडळाच्या विविध समित्यांचे कामकाज व विधानमंडळाच्या अधिवेशनाच्या कामकाजाचा समावेश होतो. पण अध्यक्ष महोदय महत्वाच्या प्रश्नावर चर्चा सुरू असताना सदस्यांनी फार डिस्टर्ब पूर्ण दिसला अध्यक्ष. कोण कुठे फिरत होता, बगीचा असल्यासारखे आपण वागत होतो. यावर एकदा शिस्त लावा अध्यक्ष महोदय. सभागृहाचं काम गांभीर्यानं करण्याची आणि होण्याची आवश्यकता आहे. हे संपूर्ण एक सदनाची शिस्त बिघडल्याचं त्यावेळेस आम्हाला अनेक वेळा दिसलं अध्यक्ष महोदय. तिकडे मुख्यमंत्री महोदय इथे असतात, दोन्ही बाजूने त्यांना घेरून चर्चा होत असते, विरोधक बोलत असतात, त्यांचं ऐकायचं सदस्यांचं की